आज आपण एकदम सोप्या पद्धतीने घरीच एक मार्केट स्टाईल व्हॅनिला आईस्क्रीम करूया आणि आपण हे आईस्क्रीम थोडंसं कलरफुल करूया म्हणजे ते दिसायला देखील छान वाटेल आणि लहान मुलं अजून आवडीनं खातील। तर सर्वप्रथम आपल्याला एका नॉनस्टिक कढईमध्ये 1.5 वाटी दूध घ्यायचं आहे। नॉनस्टिक कढई घेण्याचा उद्देश म्हणजे खाली मिश्रण कढईला चिकटण्याची शक्यता कमी असते। यामध्ये आता आपल्याला 1/2 वाटी मिल्क पावडर टाकायचे आहे म्हणजे दूध पावडर। त्याचबरोबर आपण इथे 1/2 वाटी साखर घालणार आहोत आणि छोट्या चमचाने 1 चमचा आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचा आहे। आईस्क्रीमला थोडीशी टेस्ट येण्यासाठी आपण अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालणार आहोत। मीठ घातल्यामुळे टेस्ट छान येते अजून आईस्क्रीमला। आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मिश्रण मिक्स झाल्यानंतर आपण गॅस चालू करून घेणार आहोत। तर आपलं इथे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं आहे। आता आपण गॅसची फ्लेम चालू करूया आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे म्हणजे मिश्रण खाली चिकटणार नाही कारण आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर घातलं आहे। आणि अशा पद्धतीने हलवल्यामुळे यावरती साय देखील येणार नाही। गॅसची स्पीड आपल्याला स्लो टू मीडियममध्येच ठेवायची आहे म्हणजे यामध्ये दूध घेणार आहोत ते फुल पॅट दूध म्हणजे न तापवलेलं दूध घ्यायचं आहे। तुम्ही जर तापवलेलं साय बाजूला काढलेलं दूध वापरलं तर आईस्क्रीम आपलं क्रीमी बनणार नाही। आता दूध आपलं थोडंसं घट्ट झाल्यानंतर आपल्याला हे नॉर्मल टेम्परेचरवरती थंड करून घ्यायचं आहे। थंड करण्यासाठी आपल्याला फ्रीजचा वापर करायचा नाही। नॉर्मल टेम्परेचरवरती मी ते हे दूध थंड करून घेतलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1/2 कप कंडेन्स मिल्क घालायचं आहे। कंडेन्स मिल्क घालून आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। चमच्याच्या मदतीने आपण या वाटीतलं सर्व कंडेन्स मिल्क काढूया। कंडेन्स मिल्क थोडंसं घट्ट असतं त्यामुळे वाटीला चिटकून राहतं। तर या मिश्रणामध्ये आपल्याला हे कंडेन्स मिल्क व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। दुधाच्या मिश्रणामध्ये कंडेन्स मिल्क पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे। हे मिश्रण आपण साईडला ठेवून देऊया। एका भांड्यामध्ये आपल्याला पातळ आणि थंड असं 1 कप व्हिपक्रीम घ्यायचं आहे आणि बीटरच्या साहाय्याने आपण हे व्हिपक्रीम बीट करून घेणार आहोत। इलेक्ट्रिक बीटर वापरल्यामुळे व्हिपक्रीम पटकन बीट होतं। पहिले 1 ते 2 मिनिटे 1 च्या स्पीडवरती हे व्हिपक्रीम बीट करून घ्यायचं आहे। नंतर स्पीड वाढवायची आहे। केकला ज्याप्रमाणे आपण व्हिपक्रीम बीट करतो त्यापेक्षा आपल्याला थोडंसं बीट करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकतात आपल्याला क्रीम कशा पद्धतीने बीट करून घ्यायचं आहे। तर अशी टोके वरती आली पाहिजे आणि हे क्रीम खाली नाही पडलं पाहिजे। आता हे आपण थोडंसं साईडला ठेवून देऊया। तर मिश्रण बनवलं होतं ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे एखादी जर गुठळी राहिली असेल तर ती यामध्ये मिक्स होणार नाही। त्यासाठी आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। आता या मिश्रणामध्ये आपल्याला थोडासा व्हॅनिला एसेन्स टाकायचा आहे। व्हॅनिला एसेन्स टाकून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। साधारण 1 मिनिटभर आपण हे असंच मिक्स करून घेणार आहोत। हे मिश्रण आपल्याला एका प्लॅस्टिकच्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये 3 ते 4 तासासाठी ठेवून द्यायचं आहे। 4 तासासाठी मी हे मिश्रण फ्रीजरमध्ये ठेवलं होतं। आता आपल्याला हे मिश्रण अजून एकदा बीट करून घ्यायचं आहे म्हणजे ते अजून क्रीमी बनेल। 1 मिनिटभर अशा पद्धतीने बीट केल्यानंतर आपण याचे 3 वेगवेगळे पार्ट करणार आहोत। एक पार्ट आपल्याला असाच व्हाईट ठेवायचा आहे आणि बाकीच्या 2 पार्टमध्ये आपण कलर घालणार आहोत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही कलर यूज करू शकता आणि दुसऱ्या भागामध्ये ब्ल्यू कलर घातला आहे। आता एका प्लास्टिकच्या हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतायचं आहे। पहिल्यांदा व्हाईट नंतर रेड ब्ल्यू अशा पद्धतीने आपण हे मिश्रण ओतून घेणार आहोत। सर्वात शेवटी ब्ल्यू घातल्यावर परत आपल्याला यावरती व्हाईट रेड ब्ल्यू असं करून हे मिश्रण यामध्ये घालणार आहोत। आता यावरती अशा पद्धतीने एक प्लास्टिक लावायचे आणि झाकण झाकून रात्रभर आपण हे फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देऊया। रात्रभर मिश्रण मी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवलं होतं आणि आपलं आता हे आईस्क्रीम तयार आहे।
सूपच्या सहाय्याने आपण हे आईस्क्रीम एका वाटीत काढूया. तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं आईस्क्रीम स्क्रूप नसेल तर तुम्ही पळीच्या सहाय्याने देखील काढू शकता, किंवा तुम्ही यूज अँड थ्रूच्या ग्लासमध्ये देखील आईस्क्रीम करू शकता. माझी तब्येत थोडीशी ठीक नाही आहे आणि आईस्क्रीम वाटीमध्ये काढण्यासाठी माझा भाऊ मला मदत करत आहे, आणि असं हे आपलं क्रीमी कलरफुल व्हॅनिला आईस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे.